potret aja ya. Asli kalau gitu itu aku udah tuh urus orang sarawak aku udah rata aja gitu kalau aku kalau gitu kayak kalau tuh ini selalu luar kela pawn itu nektar gak apa lagi abis abis lagi mandir juga sudah semua nah itu project sanction jalan apa kata ya hasil project kela ha double ESL energy efficiency services limited ani CL double ESL he Subhash Chandra Mahita sir tenchi company CL सेंट्रल गवर्नमेंट ची कंपनी है सेंट्रल एलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड त्याच्याकडे जॉईंट व्हेंचर मध्ये प्रोजेक्ट आहे म्हणजे एक्झिक्युशन त्यांच्याकडे लँड आपली पॉवर जनरेशन सगळे एमएससी बिलला जाईल जे काही युनिट्स होते एमएससीज घेते त्यांना लँड दिले फक्त लँड पण त्यांनी डेव्हलप करून द्यायचं काम आमचं सोलरचं त्यांना एमएससी काय असेल ते दिल पॉवर परचेस अग्रीमेंट प्रमाणे असं होतं ते आता इथं काय झालं 510 KW प्रोजेक्ट सक्सेस म्हणजे होतं पॉसिबल आता झालेलं आहे 510 KW टोटल असे पॅनल्स 1630 पॅनल्स लागलेले आहे छोटं दिसतं हे असे 16 ते 30 पॅनल लागलेले आता महिना दीड महिना पूर्वी सिमेंट झालं होतं ग्रास वगैरे काढली होती आणि सगळं साफ केलं होतं तर परत महिना दोन महिना करावं लागते डस्ट वगैरे काढायला हे असे एक छोटं पॅनल म्हणजे 1630 पॅनल लागलेलं हे एक 315 वॅट्स बरोबर म्हणजे दिवसातून जर पूर्ण 24 चाललं तर 315 वॅट तू जनरेट करू शकतो असं एका दिवसाला 24 घंटा समजा हे त्याची कॅपॅसिटी रेटिंग आहे एका पॅनलची येस एका पॅनलची फक्त तसे 1630 पॅनल आहे 1630 पॅनलमध्ये आम्ही काय केलेलं आहे 5 याच्यात पोर्शनमध्ये डिवाईड केलेलं आहे त्यांना ज्याला आम्ही स्ट्रिंग म्हणतो म्हणजे पॅरल कनेक्ट करून त्याला 5 स्ट्रिंगमध्ये आम्ही हे केलेलं आहे आता जसं तुम्हाला दिसतं एक दोन एक पाच एक 3 4 जे आहे असे 5 याच्यात केलेले आहे 1630 5 मध्ये डिवाईड करून आणि 5 ना काय केलं एका ठिकाणी SMB म्हणजे बॉक्स आहे सगळं ते कनेक्शन होते समजा पॉवरमध्ये जनरेशन कनेक्शन एका ठिकाणी आणलं दिवसाला 2000 ते 2100 युनिट्स ॲव्हरेज हां म्हणजे डिपेंडिंग अपॉन द सनलाईट येस पण मी ॲव्हरेज सांगितलं तुम्हाला समरमध्ये हे 2400-2500 पर्यंत जाते बरोबर विंटरमध्ये हे 2000-2100 पर्यंत राहते रेनीमध्ये डिपेंड अपॉन सनलाईट कमी होते कधी 1000 होते कधी 1400 येते त्याच्यावर कधी कधी होत पण नाही याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं ते आतमध्ये तुम्हाला परत सांगा कारण की इथे NERC आणि CERC हे आहे इलेक्ट्रिसिटी ॲक्ट प्रमाणे कारण की आता इंडस्ट्रीला आपल्याला संध्याकाळी पीक पिरियड असतो इंडस्ट्री कमर्शियल सगळं आपण संध्याकाळी पीक पिरियड असतो त्यांना लाईट द्यावं असतं आणि त्यांचा रेट जास्त आहे ॲज कम्पेअर टू एजीला हा रेट कमी आहे 1 रुपयाचा रेट आहे युनिटचा तर आपण त्यांना स्वस्त वीज केव्हा मिळते आपल्याला पीक पिरियड सोडून बाकी ठीक आहे जसं रात्रीची स्वस्ती वीज जनरेट होते पॉवर प्लांट असतो इंडिया रतन इंडिया आहे स्वस्ती वीज केव्हा दिली आपल्याला रात्री दिली केव्हा दिवसात येईल सकाळी समजा 8 ते 5 पर्यंत तेव्हा कन्झम्पशन कमी राहील म्हणजे घरामध्ये कमी राहतो लोक राहील कमर्शियल इंडस्ट्रीज चालत नाही इंडस्ट्री त्या टाईमला कमी असते इंडस्ट्री तर ह्या पीक पिरियड सोडून बाकी पिरियडमध्ये आपण ॲग्रिकल्चरला देऊ शकतो हा त्यांचा पाठिंबा कन्सेप्ट आहे म्हणून ते काय करतात दिवसाला 8 तास रात्रीला 10 तास असं करतात मधातले काही तास सोडून देतात ते याचं जवळ 700-750 सगळे याच परिसरात हो याच परिसरात म्हणजे दुसंगवाडी कांडोडी या दोन गावात असं म्हणते आणि मग जेव्हा जसं तुम्ही म्हणालात पावसाळ्यात जेव्हा कमी जनरेशन होतं तर तेव्हा कन्व्हेन्शनलमधनं तुम्ही त्यांना मग त्यांना कन्व्हेन्शन सिंक्रोनाइज आहे याचं जनरेशन कमी झालं याचं व्होल्टेज कमी झालं की डायरेक्टली तिथे आपली सिस्टमच अशी आहे की डायरेक्टली ते पॉवर कुठून गेला तर कन्व्हेन्शनलमधून जिथून जास्त पॉवर भेटत झालं तिथून गेल तो मग त्या वाहिन्यांवरचं काही लोड शेडिंग कसं करणं काही त्याच्यामध्ये काही केलं नाही चेंजेस नाही करत आपण ॲज इट इज जसं तसंच ठेवतो फक्त काय होईल समजा आता म्हणजे दिवसा जिथं लोड शेडिंग आहे हां ते तसंच राहणार तर लोड शेडिंग तर सध्या आपल्याकडे नाहीच आहे आपल्याकडे काय केलेलं आहे आपण अगोदर जसं होतं शेतीसाठी तर ते आहेच ना लोड शेडिंगचं नाही नाही ते हे आहे शेतीसाठी आपण 3 पेज केव्हा द्यायचं तो एक टाइम टेबल आहे लोडशेडिंग म्हणजे पूर्णपणे बंद आपण बंद नाही करत आपण त्या भागाला सिंगल पे देतो नंतर 3 पेज टाइम त्याला 8 किंवा 10 तास आपण सिंगल पे देतो काय बरं की काही घरगुती वगैरे लोक काही असेल त्यांना सप्लाय केला पाहिजे 24 तास हा एक कन्सेप्ट आहे लोडशेडिंग अगोदर होतं म्हणजे पूर्णपणे बंद राहतं 3 पेज टाइम झाला ॲग्रिकल्चर गावातला समजा खेड्यापाड्यातला की पूर्णपणे बंद राहायचं पिढं म्हणजे लाईटच नाही राहायची पण आपल्या इकडे असं आहे की बरंच ठिकाणी शेत गावागावात लोक राहतात मग त्यांना काय लाईट कशी देता येईल आपण सिंगल पेज चालू केलं अगोदर आपल्याकडे फक्त 3 पेज ट्रान्सफॉर्म होते सिंगल पेज ते छोटे ट्रान्सफॉर्म होते आपण काही 10-12 वर्षापूर्वी काय केलं जसं मी काही सिंगल पीस ट्रान्सफॉर्म इंट्रोड्यूस केले सिस्टीममध्ये आणि लावले सिंगल पीस सप्लाय सोडा त्या ट्रान्सफॉर्मधून घराघरात वीज पोहोचायची असं म्हणजे त्याच्यावर ॲग्रिकल्चरच कन्झ्युमर आहे रेसिडेन्शियल बाकी कन्झ्युमर फार कमी आहे आता त्या एका फिडरवरती आमच्या जवळपास समजा 800 AG कन्झ्युमर आहे बाकी फिडरवरती आहे जास्त
पण त्या कम्पॅरिझनमध्ये या फिल्डरचे कम्पॅरिझन बाकी फिल्डरच्या कम्पॅरिझनमध्ये याच्यावर घरगुती ग्राहक जास्त आहेत आमचे, कमर्शियल इंडस्ट्रियल बाकी ग्राहक जास्त आहेत, याच्यावर ते कमी आहे. मग हे कम्प्लिटली प्युअरली आमची काय झाली, ॲग्रिकल्चर फिडर डेडिकेटेड. हां, डेडिकेटेड झाला. त्याच्यासाठी काय केलं, आमच्याकडे एक फिडर होतो, मग हा प्लांट करायचा, त्याला वीज द्यायची, हे पूर्ण वीज जे जनरेट होणार आहे त्याला कनेक्ट करायची, सिंक्रोनाईज होतं आम्ही त्याला सिंक्रोनाईज करायची, म्हणजे जसं ते फिडर चालू होईल त्याचं सप्लाय इकडे आलं की पूर्ण जनरेशन त्याला जाईल असं आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी असं एक प्रोजेक्ट होतं, जसं मुख्यमंत्री सौर कृषी पंप हे पंपाच्या एक हे होतं यांचं स्कीम होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या. जसं हा जो प्रोजेक्ट आहे याची आता तुम्हाला सांगतो, इथे वावीनंतर लासलगाव झालं, वणी गिरनारे आणि महाराष्ट्र बरेच ठिकाणी झालं, कोपा वगैरे यवतमाळ तिकडे कोपा गाव. मुख्यमंत्री सौर कृषी पंप यामध्ये त्यांनी लाभ घेतला, त्यांना सोलर पंप 3 HP 5 HP दोन कॅटेगरी होत्या, 3 किंवा 5 HP सोलर पंप भेटायचे, त्यांना पॅनल्स भेटायचे, जसे पॅनल्स पूर्ण एक सेट भेटायचं, एक छोटे पॅनल, 2 LED, एक फॅन होता, एवढं त्यांना पूर्ण सेटअप द्यायचे, ते लोक पूर्ण सेट वगैरे करून चालू करून इन्स्टॉल करून सगळं कम्प्लिटली मीटर वगैरे सगळं एवढं द्यायचं. त्याच्यामध्ये आपले वावी भागातून, वावी जे 17 गाव म्हटले, त्याच्यातून जवळपास 22 जे चालू झालेले आहेत, म्हणजे ते यूज करत आहे 3-4 महिन्यापूर्वी, आणि 18 आणखी आहे त्याच्यात, म्हणजे त्यांचे आता कामं होते येत आहे, त्यांचं मटेरियल येतं, कोणाचं काम झालं, कोणाचं परमिशन बाकी बघतं. जसं प्रत्येक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन झालं ना कुठलं पण, इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर खूप मोठा हे आमचा, त्यांचे परमिशन आम्ही काही चालू नाही करू शकत. हां, तसा विषय आहे, त्यांचे काही परमिशन बघे ते आले की ते बाकीचे 18 चालू. आणि काय झालं, ज्यावेळेस इन्क्लूड झाली स्कीम, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं टार्गेट होतं की 2 लाख सोलर पंप द्यायचे सौर कृषी पंप. तर झालं असं की त्यावेळेस आपला हा जो भाग आहे सिन्नरचा, हा रेड झोनमध्ये ड्राय एरियामध्ये असतो येतो, आम्ही भरपूर पब्लिसिटी केली. पहिली गोष्ट, लोकांनी अप्लिकेशन कमी केले पब्लिसिटी करून, पण लोकांना वाटलं होते नि काय सोलर, त्यांना म्हणजे सोलर ॲक्च्युली विश्वास, लोकांना अजूनही विश्वास नाही सोलर सक्सेसफुल आहे बा, लोकांना असं वाटते माझ्या शेतात जर रोपं केलं कोणी जोडून नेलं तर कोणी दगडं मारला तर कोणी नाही, पण ती वस्तू बाहेर ठेवण्यासाठीच बनलेली आहे, त्याची काहीच काळजी नाही. पुढे मी त्याला सांगितलं बाहेर ठेवण्यासाठी वस्तू, त्याच्यावर विजेचा काही प्रॉब्लेम होत नाही काही नाही, आणि झालं तर त्याची वॉरंटी फार आहे, 5-10 वर्ष वॉरंटी राहते, डायरेक्ट रिप्लेसमेंट पॅनल काय झालं डायरेक्ट रिप्लेसमेंट असं कन्सेप्ट आहे, ठीक आहे. तर लोकांनी ते ॲक्सेप्टच नाही केलं किंवा सोलर आहे, आम्ही खूप पब्लिसिटी केली, आणि त्याच्यात काही लोकांनी भरली समजा, तर त्याच्या शेतात विहीर नाही, बोर नाही, काही पाण्याचा सोर्सच नाही, उतारावर ते लागलेलंच नाही आहे, मी त्याला रिजेक्ट केलं डायरेक्ट, पैसे होते ते पैसे परत केलं, सगळं रिजेक्ट केलं. यांनी गेलं, यांना असे पाहिजे होते ज्यांना सोर्स आहे, कारण की पूर्ण महाराष्ट्रभर फक्त 2 लाख वाटायचे होते यांना, आणि आपली शेतकरी संख्या जास्त आहे, ते 2 लाख कोणाला गेलं पाहिजे, ज्याच्याकडे पाणी भरपूर आहे, म्हणजे ॲक्च्युअल उभं झाल्यानंतर त्याला फायदा झाला पाहिजे, फक्त हा आपल्याला वाटायचे उभं करायचे, पण शेतकऱ्याचा तर फायदाच झाला आहे का, त्याचा अर्थ नाही ना, असं आहे ते, त्याला ते रिजेक्ट केलं आणि ज्यांना फायदा होता त्यांना दिलं, तर आपल्याकडे तेच झालं, आपल्याकडे फक्त 40 आपण देऊ शकलो, त्याचं कारण असं की आपल्याकडे ड्राय बाग होता, आत्ता यावर्षी पाणी झालेलं आहे, पाणी न झाल्यामुळे लोकांकडे पाणी नसल्यामुळे बरेचसे रिजेक्ट झाले, अप्लिकेशन जवळपास 150 लोकांनी केले होते, 150 मध्ये समजा 1,500 तर रिजेक्ट झाले डायरेक्ट, असं आहे. आणि खूप चांगली स्कीम होती, 90% सबसिडी डायरेक्ट सरळ सरळ, म्हणजे 4 लाख लागत असेल त्यांना काय फक्त काय 5-10, 20-25 हजार भरायचे होते. स्कीम अजून चालू आहे की नाही? बंद झाले, 2 लाख टार्गेट होतं ना ते कम्प्लीट झालं, ऑक्टोबर मध्ये संपलं ते, पण अजून ते करतील आता इंटरेस्ट, कारण की आता ते 2 लाखांचे बरेचसे काम चालू आहे, समजा पूर्ण महाराष्ट्र विचार करते अप्रोक्सिमेट करेक्टली सांगते, पण अप्रोक्सिमेट 1 लाखाचे समजा सोलर पंप झाले असेल किंवा 1.5 लाख आहे, थोडंफार आता पाईपलाईन मध्ये असेल ते कम्प्लीट होऊन जाईल. आणि शेती व्यतिरिक्त मग जर खासगी ठिकाणी जर सोलर पॅनल बसवायचं असेल एखाद्या घरावर किंवा काय, त्याच्यासाठी काही स्कीम आहे? स्कीम नाही त्याच्यासाठी, कमर्शियल आणि इंडस्ट्रीसाठी कोणीच स्कीम देते आपल्या पॉवर सेक्टर, कारण की ते तिथे सबसिडीवर देतात, कमर्शियल आपण सबसिडी रेसिडेन्शियल किंवा ॲग्रिकल्चरमध्ये देतो.